नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा माझ्या चॅनलमध्ये स्वागत। आज मी तुम्हाला मराठवाडा स्पेशल मेथीच्या भाजीचा आनंद दाखवणार आहे। त्याच्यासाठी हे मी अर्धी जोडी मेथी एकदम बारीक कापून घेतली आहे। त्याच्यात मी एक वाटी दही आणि पाऊण वाटी बेसन घालून हे असं या विस्करने नीट वेस करून घेतलंय। ह्याच्यात लम्स नको, गोळे नको व्हायला, ओके। त्याचबरोबर मी हे साधारण 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत आणि हे 2 लाल सुक्या मिरच्या बारीक बारीक तुकडे। त्याचबरोबर मी या भाजीमध्ये 1 टेबलस्पून शेंगदाणे आणि 1 टेबलस्पून चणा डाळ यांना मी प्रेशर कुक करून घेतलेलं आहे। चला तर आपण आता ही भाजी करायला घेऊया। हे आलन, मेथीच्या भाजीचं आलन। आता ह्या भांड्यामध्ये मी 2 लॅडल और 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। आता हे तेल एकदा गरम झालं की मी यात 1 चमचा मोहरीचे दाणे, ते तडतडल्यावर त्यात मी 1 चमचा जिरं घालणार आहे आणि 1/4 टीस्पून हिंग। हे झालं की मी यात हे बारीक कापलेलं लसूण टाकणार आहे। आपल्याला मेथीची भाजी रोजची 30-30 खाऊन कंटाळा आला तर हे असं आलन करून खायला खूप छान लागतं। याचबरोबर मी यात ही मिरची पण टाकून देणार आहे आणि थोडं होऊ द्यायचं। हे बघा, हे आता लसूण थोडं तांबूस कलरवरती आलाय। याचबरोबर मी यात हे दाणे आणि डाळ, वापरलेले दाणे आणि डाळ टाकून घेणार आहे। ह्याला 1-2 मिनिटं होऊ द्यायचं। हे होताच मी यात 1/2 चमचा तिखट मीठ, हे आमचं तिखट जे आहे हे फार तिखट आहे त्यामुळे मी हे कमी घालतो आहे। नंतर त्याच्यात 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर, हे असं घालून ह्याला मी होऊ देतो। झटपट होणारी भाजी आहे, खूपच छान आलं तर इतकं चविष्ट लागतं मी सांगतो तुम्हाला। तुम्ही ही रेसिपी खरंच ट्राय करा। तुम्हाला जर का हे माझी मेथड आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, थम्सअप वरती क्लिक करा, लाईक बटनला क्लिक करा आणि माझी ही रेसिपी जास्तीत जास्त मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये तुम्ही शेअर करा, ओके। आणि हे नक्की करून बघा, खूप छान लागते। आता हे झालं आहे। आता मी यात ही भाजी 5 ते 10 मिनिटांसाठी होऊ देणार आहे। ह्याला शिजवून घेऊया आपण। हे आलन करताना मी तुम्हाला सजेस्ट करेल, मोठ्या पानांच्या मेथीच्या ऐवजी बारीक पानांची मेथी घ्या, खूप चविष्ट लागते ती। आता हे बघा, हे झाले माझे 6 मिनिटं झाले आहेत आणि ही एवढी टाकलेली मेथी केवढीशी झाली। आता यात हे मी ताक आणि बेसनचं जे मिक्सचर आहे ते मी टाकतो आणि हे बघा, हे ह्याला जास्त पाणी नका घालू नाहीतर शिजवायला वेळ खूप लागतो। हे पाणी हे एवढं असं टाकायचं आणि ह्याला मी थोडं घट्ट होईपर्यंत मी शिजवेल। ह्याला साधारण 5 ते 7 मिनिटं लागतील आणि नंतर तुम्हाला दाखवेल मी। हे बघा, हे माझं आता आलन तयार आहे। पण जेव्हा मी ते ताक आणि बेसनचं मिश्रण टाकलं त्याचबरोबर मी यात
हे एवढं मीठ टाकलंय, एक चमचा किंवा तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला, खूप होतं। आता हे माझं अलन मी 5 मिनिटं झाले शिजवतो आहे, हे तयार आहे। आता हे मी तुम्हाला सर्व करून दाखवतो। इतकं चविष्ट लागतं हे आलन। आणि या आलनावर आता मी वरून ही फोडणी पण टाकणार आहे। तेल थोडं तापवून त्यात थोडस जिरं मोहरी आणि लाल मिरची घातली आहे, हे मी त्याच्यावरती टाकतो। तर हे असं माझं आलन तयार झालं। तर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही नक्की बनवून बघा। ओके, थँक्यू।